तर शिवकालीन वाघनखं जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती. शिवकालीन वाघनखं आजपासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार. शिवरायांनी संपवला अफजल खान, ही वाघनखं महाराष्ट्राची शान. वाघनखांवर आक्षेप घेणं हा शिवरायांच्या शौर्याचा अपमान. काही लोक शंका उपस्थित करतात, हे दुर्दैवी. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. वाघनखांचा योग्य वेळी योग्य वापर नक्की होईल. मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत आणि सांगताही येत नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना इशारा. विरोधकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे. मुख्यमंत्री वाघनखांनी त्यांच्या बुद्धीवरील बुरशी काढतील हा विश्वास. प्रत्येक गोष्टीमध्ये विवाद निर्माण करण्याचा काहींना रोग लागलाय. उपमुख्यमंत्री फडणवीसांचाही विरोधकांवर हल्लाबोल. चांगलं सुरू असलं की काही जण खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. कोहिनूर हिरा पाहण्यासाठी अनेक जण लंडनला जातात, मात्र मुनगंटीवार साहेबांनी शिवप्रेमींना पाहता यावं म्हणून वाघनखं साताऱ्यात आणली. आम्ही वादा पूर्ण केलाय, अजित पवारांचा विरोधकांना टोला. ज्यांना काहीच करायचं नाही ते म्हणतात वाघनखं वाजत गाजत का आणली नाहीत. मात्र ब्रिटिश सरकारनं काही अटी घातल्या आहेत. अटी मोडल्या तर ती वाघनखं कधीही घेऊन जाऊ शकतात. शंभुराज देसाई यांचं जयन पाटलांना उत्तर. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिल्लीमध्ये उभारा. बुद्ध सर्किटप्रमाणे महाराजांचं देखील एक सर्किट उभं करा. उदयनराजे भोसले यांची मागणी. तर महाराजांबाबत वादविवाद करू नका, उदयनराजेंची सर्वांनाच विनंती. वाघनखाला जे बदनाम करत आहेत त्यांना विनंती आहे की बदनामी थांबवा. मराठी माणूसच राज्याची बदनामी करतोय. वाघनखांबाबत गैरसमज पसरवू नका. शिवेंद्रराजे भोसले यांचं देखील विरोधकांना आवाहन. शिवकालीन वाघनखं 7 महिने साताऱ्यातील संग्रहालयामध्ये असणार. तर वाघनखं 11 ते 5 या वेळेमध्ये पाहता येणार. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं तिकीट उपलब्ध होणार.